गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट. संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना यामध्ये आपण बघितलेलं होतं मागच्या व्हिडिओ अंतर्गत. यामध्ये आपल्याला दोन पॉईंट दिलेले आहे, तर ते म्हणजे काँग्रेसची बदलती भूमिका आणि चर्चा व वाटाघाटीवर भर. तर काँग्रेसची बदलती भूमिका कशा पद्धतीने मांडलेली आहे तर ते बघू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात भाषावर प्रांत रचनेच्या मागणीचा पाठपुरावा केला. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काय केले, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भाषावर जी प्रांत रचनाची मागणी होती तर त्यासाठी पाठपुरावा केला. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या पूर्वीच्या भूमिकेला अचानक मुरड घातली. तर त्यांनी जी काही भूमिका मांडली होती तर त्या भूमिकेला अचानक ते बदलले किंवा मुरड त्यांनी घातली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचनेची मागणीही वाढू लागली होती. स्वातंत्र्य जेव्हा मिळाले तेव्हा भाषावर जी प्रांत रचना आहे तर ती निर्माण व्हावी यासाठी, भाषावर प्रांत रचना निर्माण व्हावी यासाठी मागणीही सतत वाढत चाललेली होती. पण काँग्रेसने ही मागणी उचलून धरण्याऐवजी तर काय झाले होते की काँग्रेसने ही जी मागणी आहे तर ती उचलून धरण्याऐवजी देशात निर्माण झालेली जी काही राजकीय परिस्थिती आहे तर या सगळ्या याच्यामध्ये राजकीय परिस्थिती ही निर्माण झालेली होती. तर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेते आहे, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या मागणीबाबत सावधतेचा पवित्रा घेतला. कशासाठी, तर काँग्रेस नेत्यांचा हा निर्णय अगदी योग्य होता. अशा परिस्थितीत भाषावर प्रांत रचनेसारखा नाजूक प्रश्न हाती घेतल्यास, तर या परिस्थितीमध्ये जर भाषावर जी प्रांत रचनेनुसार नाजूक प्रश्न जर हाती घेतला तर आपल्या देशामध्ये गुंतागुंतीची प्रक्रिया ही वाढून जाईल. त्यानुसार जी फुटीरता आहे तर फुटीरतेला खतपाणी मिळेल आणि गुंतागुंतीची प्रक्रिया चालू होणार. यासाठी या भीतीनेच ते या प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे पंडित नेहरू, सरदार पटेल यासारख्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाविक आधारावर प्रादेशिक पुनर्रचना करण्याच्या मागणीला विरोध दर्शविलेला आहे. तर कुणी, तर पंडित नेहरू आहे, सरदार पटेल यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी भाविक आधारावर प्रादेशिक पुनर्रचना करण्याची मागणी आहे, प्रादेशिक जी काही पुनर्रचना करण्याची मागणी आहे तर त्याला विरोध दर्शविला आहे. तर कशामुळे, याच कारणाने की जेणेकरून आपल्या प्रदेशामध्ये गुंतागुंत आणि फुटीरता निर्माण होऊ नये. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये चर्चा व वाटाघाटीवर भर. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते काँग्रेस श्रेष्ठींच्या विरोधात जाण्यास हिम्मत दाखवू शकत नव्हते. तर काँग्रेसचे जे काही वरिष्ठ नेते होते तर या भूमिका त्यांनी मांडल्या तर काँग्रेसचे इतरही नेते श्रेष्ठजनांच्या विरोधात जाण्यास हिम्मत दाखवू शकत नव्हते. त्यातच भाषावर प्रांत रचनेच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या धार कमिशनने सुद्धा 1948 साली केलेल्या आपल्या अहवालामध्ये भाषावर जी प्रांत रचनेच्या कल्पना सद्यस्थितीत राष्ट्राच्या हितात नाही. धार कमिशनने सुद्धा 1948 साली काय केले की जी भाषावर प्रांत रचना आहे तर सद्यस्थितीत राष्ट्राच्या हितात नाही आहे असे सांगितले. त्यामुळे ती विचारात घेऊ नये असे सुचविले. JVP कमिटीने सुद्धा या मताला दुजोरा दिला. तर JVPने सुद्धा याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे शंकरराव देऊ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेकडून भरीव स्वरूपाची कोणतीही कृती होणार नाही. तर त्यामुळे काय झाले की शंकरराव देऊ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली संयुक्त महाराष्ट्र परिषदेकडून कोणतीच भरीव स्वरूपाची अशी कोणतीही कृती होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रातील डॉक्टर आंबेडकर, भाई डांगे या नेत्यांनी व्यक्त केले होते ती खरीच ठरली. तर महाराष्ट्रातील डॉक्टर आंबेडकर आहे, भाई डांगे आहे यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष देण्यास सांगितलेले होते. त्याप्रमाणेच शंकरराव देव आणि
जे महाराष्ट्रातील महाराष्ट्र काँग्रेसचे अन्य जे नेते आहेत, तर त्यांची संयुक्त महाराष्ट्रच्या प्रश्नावर, जे संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावे या प्रश्नावर काँग्रेस श्रेष्ठ नेते होते त्यांच्या विरोधात जाण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांच्या विरोधात जाऊन कोणतेही कार्य करावे अशी त्यांची असे त्यांचे मत नव्हते. चर्चा व वाटाघाटीच्या मार्गाने काँग्रेस श्रेष्ठांचे मन वळविण्याचा प्रयत्न शंकरराव देवांनी भर दिला. तर चर्चा व वाटाघाटी या मार्गाने काँग्रेस श्रेष्ठांचे मन वळविण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे? शंकरराव देव यांनी केलेला आहे. अशा पद्धतीने आपण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतील स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये चार पॉईंट बघितलेले आहेत. थँक्यू.